एमएलए गणेश नाइक ने मनपा आयुक्त से कई मुद्दों पर की चर्चा। कोरोना उपचार, नागरिक सुविधाओं को लेकर पूछा सवाल। अरौली के बीजेपी विधायक गणेश नाइक ने आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और नवम्बई में कोरोना उपचार, नागरिक सेवा सुविधा और प्रकल्पग्रस्तों से जुड़े तमाम मुद्दों पर चर्चा की। उनके साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, सुधाकर सुनावने, जयवंत सुतार एवं बीजेपी नेता दशरथ भगत समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद थे। यहां दशरथ भगत और रविंद्र थापे ने आयुक्त के सामने कई मुद्दों पर सवाल पूछा और कार्यवाही की मांग की। आइए सुनाते हैं आयुक्त से मुलाकात के बाद विधायक गणेश नाइक ने क्या कुछ कहा। लाट होती ती अस्ते अस्ते ओसरायला लागलेली आहे, तो आपला 100 घरात आलेला आहे। जर का लोकांनी सतर्कता राहिली तर डिसेंबरच्या कालखंडात तो 2 आकड्यामध्ये येईल, एखादं 0 पण होऊ शकतो। आता 31 फक्त चिंता आहे। आता कोरोना जात चालला म्हणून लोकांनी जर का पुन्हा जर गॅदर व्हायचं ठरवलं तर त्याच्यातून परत विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून ऐकताना मी म्हटलं होता की एखाद्या योद्ध्याच्या जीवनात झालेलं युद्ध संपल्यानंतर काय हरवलं आणि काय गवसलं याचा लेखाजोखा केला जातो। दुर्दैवानं या ठिकाणी आपण आपले बरेचसे नागरिकांना मृत्यू आला। मी तर असं म्हणतो आमच्या कुटुंबीय लोक आहेत, नात्यातले लोक आहेत, मित्र परिवार सहकारी आणि अपार जीव टाकणारी जनता पण त्या ठिकाणी विक्टीम झाली। काही ना स्वर्गवास झाला, काही स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर जाऊन परत आले। आता प्रवेशद्वारावर परत आले त्यांच्या करता निश्चितपणे आनंद वाटतो, परंतु गेल्याच्या लोकांचे विषयी मनात दुःख आहे। आणि मग तरीसुद्धा शेवटी हे रहाडगाडगं जीवनाचं हे एका थांबणार नाही। आणि म्हणून आता मी त्यांना सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आरोग्यापेक्षा मी शिक्षणाला जास्त महत्त्व देतो की आता एकूणच शिक्षण विभागाची बैठक लावा। CBDपासून दिघ्यापर्यंत गाव, झोपट्टी आणि शहर भागामध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळांचा, इमारतींचा एकूण लेखाजोखा घ्या। मी मागे आपल्याला म्हटलं होतं तिथली विद्युत असलेली यंत्रणा, पाणी पुरवठ्याच्या टाक्या वगैरे, स्वच्छता वगैरे सगळं नीट करा। तुमचा प्रशासकीय वर्ग आणि अध्यापक वर्ग ह्याचीसुद्धा एकूणच जुळवणूक करा, जेणेकरून शिक्षण हा विभाग नवी मुंबईचा महाराष्ट्रामध्ये दर्जेदार आहे महापालिकेचा, हे मी नम्रपणे सांगतो। त्याची जी नावलौकिक आहे तो टिकण्याकरता पुन्हा शिक्षण विभागाची जडणघडण करा। दुसऱ्यांदा सांगितलं की आरोग्य विभागाचे जसा कोविड गेला परंतु पुन्हा असे रोग येणारच नाही असं कोणी समजायची गरज नाही, म्हणून आरोग्य यंत्रणा जी आता सक्षम आपण केलेली आहे त्या यंत्रणा तशाच सील करून ठेवा। जेव्हा केव्हा गरज भासेल त्याला ते लगेच आपल्याला उपयोगात आणता आल्या पाहिजेत। म्हणजे ज्या ठिकाणी महिला बालक यांचे असलेले प्रश्न, सिनियर सिटिझनचे प्रश्न, कोरोनाच्या नंतर असलेले विविध व्याधींचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी तुम्ही आरोग्य विभागाची सुद्धा बैठक घ्या, त्याची संपूर्ण लेखाजोखा घ्या। पाणी पुरवठा, स्वच्छता, गार्डन विभाग, जे रस्त्यांची एकूणच दागडुजी, नवीन रस्ते निर्माण करणे, आमदार निधीतले पैसे, नगरसेवक निधीतले पैसे, याचा सगळा लेखाजोखा घ्या। आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलेली की आता मोठे होर्डिंग लावा आणि जनतेला आवाहन करा की ह्या कोरोना कालखंडामध्ये महानगरपालिकेनं प्रामाणिकपणे, म्हणजे सगळ्यांनीच, महापालिकेच्या यंत्रणा फक्त ते स्ट्रक्चर त्यांचं होतं परंतु आपण सगळेजण त्याचे घटक आहोत। आता ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या सोयीनुसार महापालिकेचे जे काय कर आहेत जे देणे असेल अडचण करून नको, परंतु देण्याचं सुरुवात करा की जेणेकरून प्रस्तावित असलेले महापालिकेची कामं किंवा एकूणच सगळ्या जडणघडणीकरता निधी लागतो आणि ही सुद्धा जनता निश्चितपणे त्याच्यातून आपल्या खिशातून थोडे थोडे ते पैसे काढेल, सक्ती नाही करायची। निश्चितपणे हा महापालिकेचा कारभार गतिमान होईल। आता हे होण्याकरता म्हणजे स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नुसते 1 महिन्याकरता ते अधिकारी येणार आहेत म्हणून आपण स्वच्छता ठेवण्याची गरज नाही,
राउंड द क्लॉक 12 महिने आपण त्या ठिकाणी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे आणि त्याकरता महासभेने घेतलेले निर्णय, ज्यांचे टेंडर निघाले, ज्यांचे कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली गेली, याचा सगळे एकूण प्रायोरिटीच्या प्रमाणे ती कामं व्हायला पाहिजेत. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. एक और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.